आज आपण सममिती रेषांची उदाहरणे पाहूयात खाली दिलेल्या आकृतीमध्ये सममिती रेषा काढा मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की अशी रेषा जिच्यासोबत दुमडल्यावर आकृतीचा अर्धा भाग हा दुसऱ्या भागावर पूर्णतः मिळतो तिला सममिती रेषा म्हणजे लाईन ऑफ सिमेट्री म्हणतात इथे आपण पाहतो की जर आपण केंद्रातून जाणारी लांब रेषा म्हणजे व्हर्टिकल रेषा आखली तर ती ह्या दिलेल्या आकृतीचे अशा दोन भागांमध्ये विभाजन करते की जे एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात म्हणजे ही एक सममिती रेषा आहे याचप्रमाणे आपण आकृतीमध्ये एकूण आठ सममिती रेषा आखू शकतो पुढील उदाहरण दिलेल्या आकृती पाहून जाणून घ्या आकृत्या ज्यांच्यामध्ये फक्त एक सममिती रेषा आहे आकृत्या ज्यांच्यामध्ये दोन सममिती रेषा आहेत आकृत्या ज्यांच्यामध्ये दोन पेक्षा जास्त सममिती रेषा आहेत आकृत्या ज्यांच्यामध्ये सममिती रेषा एकही नाही आकृती ए बद्दल बोलायचे झाले तर हिला लांब रेषेवर दुमडले तर आकृतीचा अर्धा भाग हा दुसऱ्या भागाशी पूर्णपणे मिळतो ह्याच्याशिवाय कशाही प्रकारे दुमडले तरी आपल्याला एक दुसऱ्याशी एकरूप होणारे भाग मिळत नाहीत म्हणून आपण म्हणू शकतो की पहिल्या आकृतीमध्ये फक्त एक सममिती रेषा आहे अशा प्रकारे जर आपण पाहिले तर जी एच आणि आय ह्यापैकी प्रत्येक आकृतीमध्ये फक्त एक सममिती रेषा आहे म्हणून ह्या सगळ्या अशा आकृत्या आहेत की ज्यामध्ये फक्त एक सममिती रेषा आहे आकृती बी बद्दल बोलायचे झाले तर हिला लांब रेषेवर दुमडले तर आकृतीचा अर्धा भाग हा दुसऱ्या भागाशी पूर्णपणे मिळतो ह्यासोबतच जर आडव्या रेषेमध्ये अर्ध्यातून दुमडले तर तेव्हा पण दोन भाग एकमेकांशी जुळतात ह्याच्याशिवाय कशाही प्रकारे दुमडल्यावर आपल्याला दोन भाग एकमेकांशी जुळलेले नाही दिसणार म्हणून आपण म्हणू शकतो की दुसऱ्या आकृतीमध्ये दोन सममिती रेषा आहेत ह्याच्याशिवाय दिलेल्या आकृतीमध्ये आकृती के ला पण दोन सममिती रेषा आहेत म्हणून दोन सममिती रेषा असणाऱ्या आकृत्या आहेत बी आणि के अशा प्रकारे आता तुम्ही अशा आकृत्या ओळखू शकाल का की ज्यांच्या सममिती रेषा जास्त आहेत प्रयत्न करा चला मी सांगते इथे आकृती डी एफ आणि एल मध्ये दोन पेक्षा जास्त सममिती रेषा आहेत जर आपण पाहिले तर इथे सी आणि ई ह्या अशा आकृत्या आहेत ज्यांच्यामध्ये सममिती रेषा नाही कारण की एका वर्तुळाच्या केंद्रातून असंख्य रेषा जातात म्हणून वर्तुळाला असंख्य सममिती रेषा असतात आज तुम्ही ह्या मजेशीर प्रश्नाला स्वत सोडवा मॅथमॅटिक्स या शब्दातील अशी अक्षरे ओळखा ज्यांना दोन सममिती रेषा आहेत तर आज आपण सममिती रेषाची उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये ह्याच्याशी संबंधित गैरसमज आणि साधारण चुका पाहूयात